नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहेत कर्जमाफी संदर्भात ही नवीन अपडेट आलेली आहेत मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार मेळावा व जाहीर सभा कोल्हापूर येथे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली होती तर मित्रांनो या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या योजनांची घोषणा केली होती जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे त्याचबरोबर वृद्ध पेन्शन धारकांसाठी सुद्धा त्यांनी पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये पेन्शन धारकांना पेन्शन मिळणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी दोन योजनांची घोषणा केली होती पीएम किसान योजना आणि नम शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्याला जे बारा हजार रुपये मिळतात तर त्यामध्ये आणखी तीन हजार रुपयाची वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत जे सहा हजार मिळतात तर त्याऐवजी आणि नमो महा सन्मान निधी योजनेअंतर्गत जे आपल्याला सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मिळतात तर त्याऐवजी आम्ही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला जमा करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीची सुद्धा घोषणा त्यांनी केली आहे तर आता शेतकरी कर्जमाफीची घोषणा जी काही केली होती आणि ज्या वेळेस घोषणा केली तर त्यावेळेस जी काही माहिती देण्यात आली होती तर ही तुमच्या समोर इथं देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकतात तर त्यांनी त्यांचा प्रचार मेळावा जाहीर सभा जी काही पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली होती तर याच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तर या सभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत अशी घोषणा केली होती तर मित्रांनो आता शेतकऱ्यांची खरंच कर्जमाफी होऊ शकते का तर यावरती संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं होतं की ज्या वेळेस महायुतीचं सरकार निवडून येईल तर त्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत तर मित्रांनो आता बघूयात कधी शेतकऱ्यांची कर्जमाफी होती तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं अपडेट होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पूर्ण भेटूया असेच एका नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र